एक महत्त्वाची बातमी, धाराशिवमधनं तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पासच्या पोलिसांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा पुजारी मंडळानं आरोप केलाय. पुजारी मंडळानं याबाबतचे व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेत. व्हीआयपी दर्शन पास बंद करण्याची पुजारी मंडळानं मागणी केली आहे. व्हीआयपी दर्शन पास बंद करण्याची मागणी करण्यात आली. व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेत. अशा पद्धतीत पोलिसांकडनंच, सुरक्षा रक्षकांकडनंच पैसे घेत व्हीआयपी दर्शन दिलं जात असल्याचं पाहायला मिळालं आणि याचे सगळे व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. अधिक माहिती जाणून घेऊ बालाजी सुरबसे यांच्याकडून. बालाजी, काय नेमकं प्रकरण आहे हे आणि आता पास बंद करण्याची मागणी केली जाते? नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानी मातेचा आता शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि या नवरात्र महोत्सवामध्ये व्हीआयपी पासचा जे आहे ती मोठा गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर आपण पाहिलं तर पुजारी मंडळाकडून आरोप करण्यात आलेला आहे, तसे काही व्हिडिओ देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्याची माहिती आपल्या समोर त्यांनी दिलेली आहे. यामध्ये पोलिसांकडून हे जे व्हीआयपी पास आहेत ते घेतले जातात आणि खाली भाविकांना देखील हे पास विकले जात असल्याचा आरोप जे आहे ती पुजारी मंडळाकडून करण्यात आला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता एकच खळबळ उडालेली आहे. पुजारी मंडळाने आता या पासचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याची मागणी देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे याबाबत काय निर्णय घेणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुजारी मंडळाचा मंदिरातील पोलिसांवर हा आरोप आहे आणि त्यासाठीच आता हे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. या संदर्भातले व्हिडिओ देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले, त्यामुळे सुरक्षा रक्षकच जर अशा पद्धतीत पैसे घेऊन दर्शन देत असतील तर यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी पुजारी मंडळाची आहे. चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवमध्ये जे पोलीस बंदोबस्त आले तोच इथं मंदिरात व्हीआयपीचा भ्रष्टाचार करत आहेत. आज आम्ही काही क्लिप कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत, त्यांना तात्काळ दखल ह्याची घ्यावी आणि त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी साहेबांना या आवाहन करतोय की